हां बोला दादा. काय नासून गेलाय पूर्ण माल. हां थोडा थोडा चांगला आहे ती माल न्यायला यायला शेतकरी म्हणजे व्यापारी तयार नाही. फुकट देतो म्हणलं तोडून आम्ही पदरच्या खर्चाला, तरी यायला कोण तयार नाही. आणि तो पावसामुळे खराब झाला. पावसामुळे खराब झाला आणि औषधाचा त्यात परिणाम. औषध कोणत्या कंपनीचं वापरलं? आता काय कंपनी आपण उधार आणलेली असते त्या औषध कोणाच्या दुकानदाराची नावं घ्यायची नाही. बरं 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 बरं. शेतकरी अडचणीत आल्यानंतर काय करणार आहे? अगदी बरोबर अगदी बरोबर. किती क्षेत्र आहे दादा आपलं सगळं? 35 एकर बाग आहे माझी. सगळी लांब व्हरायटी आहे का? कोणती व्हरायटी आहे? माणिक चमन आणि सुपर. बरं. पंढरपूर तालुक्यात कुठलं गाव आहे? हे उंबरगाव आहे. उंबरगाव. आज तुम्ही एवढे मोठे बलाढ्य शेतकरी असून तुमच्यावरती ही वेळ आली आहे. बलाढ्य शेतकरी म्हणायचं काही राहिलंच नाही आमच्याकडे. म्हणजे द्राक्ष शेतकरी? द्राक्षेचं नाव काढलं की आम्हाला किराणा दुकानात उधार बाजार देत नाही. दवाखान्यात गेलं तर तिथं थांबायला जागा नाही. अगदी बरोबर. आणि तुमच्या औषधा दुकानात गेलं तरी जागा नाही ती. अगदी. म्हणजे उसावाल्याला, उसावाल्याला आणि डाळिंबवाल्याला फक्त प्राधान्य जवळ या म्हणते. पहिले अगोदर त्यांना बोलव, त्यांना चान्स आहे. आणि आम्हाला सांगते तुम्ही जरा बाहेर थांबा, आम्ही आल्यानंतर तुम्हाला बोलू. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यानंतर आम्हाला कोण बोलवू शकतो? आज आपण फक्त जग पोसायचं काम करतोय. थोडक्यात मजूर आणि पेस्टिसाइड वाला. आणि आपला माल ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस आपण हजारो व्यापाऱ्यांना फोन करून सुद्धा काही भावात सुद्धा ते घ्यायला तयार नाही. एक सुद्धा माणूस तयार नाही. फुकट दे तुम्हाला तोडून. याच्यावरती आपण काय निर्णय घेतले पाहिजे? त्यावर निर्णय आम्ही पडतीस ना, आम्ही काढून टाकले. किती एकर प्लॉट काढलाय? 11 एकर बाग काढून टाकली. बरोबर. अतिशय सुंदर निर्णय झालाय. त्याच्यात मक्का ऊस केला तरी चालेल. आपण समाधान. जमीन पडीत राहिली तर चालेल, त्याला खर्च काही नाही. आता तुम्ही हा प्लॉट छाटताय म्हणजे डोक्यावर दगड ठेवून प्लॉट छाटताय. चालू प्लॉट छाटताय म्हणजे माला सहित छाटताय तुम्ही. बघितलं की मी व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये. परिस्थिती हाय अशी खाली छाटून टाकायला. फार भयान परिस्थिती. शेतकऱ्यांनी द्राक्ष क्षेत्र कमी करायला पाहिजे का नको? पूर्ण कमी करून मका ज्वारी गहू हे आपलं पहिलं कडधान्य जे आहे ह्याच्याकडे वळलं पाहिजे. भीमुकाची शेंगा, हो, तुमचं बाकीचं सगळं काय असेल ते केलं पाहिजे. बरं बरं बरं. धन्यवाद साहेब.